व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडी आणि इन्कम टॅक्सनं छापा टाकलाय. तसंच पुण्यातील त्यांच्या आणि बिझनेस पार्टनरच्या कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. सकाळी 6 वाजेपासून कागलमध्ये ही कारवाई सुरू आहे. तर पुण्यातील कारवाई 11:30 सुमारास आटोपली आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणामध्ये हा छापा टाकण्यात आलाय. कागल इथल्या मुजावर गल्ली परिसरात मुश्रीफ यांचं निवासस्थान आहे. तिथं सकाळी 6 वाजता ईडी आणि आयटीचे 25 अधिकारी दाखल झाले आणि छापा टाकण्यास सुरुवात झालेली आहे. धाड सुरू होताच मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक निदर्शनं सुरू केली आहेत. सकाळी 10:00 कार्यकर्ते मुश्रीफांच्या घराच्या दिशेनं पळत आले आणि धाड थांबवण्याची मागणी केली आहे. अखेर मुश्रीफ यांचे सुपुत्र नावेद यांनी आवाहन केल्यावर कार्यकर्ते शांत झालेत आणि माघारी गेले. चार दिवसापूर्वी कागल तालुक्याचे एक भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी दिल्लीमध्ये अनेक वेळा चकरा मारून माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवलेले होते. त्यांचे कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना अतिशय जबाबदारीने मी सांगतो की त्यांनी सांगितलं होतं की 4 दिवसात मुश्रीफांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे. अशा पद्धतीनं नाउमेद करण्याचं काम हे जे चाललेलं आहे ते अतिशय गलिच्छ राजकारण आहे. पहिल्यांदा नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होणार आहे. आता किरीट समूहामध्ये की असलम शेख म्हणजे विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करायचं ठरवले काय अशी शंका मला यामध्ये निर्माण होते. हसन मुश्रीफ यांच्यावर पूर्वी एकदा इन्कम टॅक्सची धाड पडली, त्यात काहीच सापडलं नाही. आता ईडीची धाड वेगळ्या कारणासाठी टाकलेली असावी असा माझा अंदाज आहे. त्यांच्या विरोधी असं सर्व एजन्सीचा गैरवापर करून त्यांना बदनाम करणं, नामरम करणं हा प्रयत्न काही लोक करत आहेत. जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं. मी राजकारणच म्हणतो हे, पण मला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे एक लढवय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील. तर धाड टाकताना ईडीकडून एक मोठी चूक झाली. आताची ही सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय. आधी चुकीच्या घरी धाड टाकल्याची माहिती समोर येते. चूक लक्षात येताच ईडीचे अधिकारी निघालेले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावर ईडीनं धाडी टाकलेल्या आहेत. आज सकाळपासूनच हे धाडसत्र सुरू आहे. ही धाड टाकताना ईडीकडून मोठी चूक झाल्याची माहिती समोर येते. चुकीच्या घरी ईडीनं धाड टाकली आणि आपली चूक लक्षात येताच ईडीचे अधिकारी तिथून निघालेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर. रणजित, नेमका काय प्रकार आहे हा? सकाळी 6 वाजता राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जी ईडीची धाड पडलेली आहे, छापा पडलेला आहे, याच्या पूर्वी 5:00 यातलं एक ईडीचं पथक ताराबाई पार्क परिसरात गेलं होतं आणि त्यांनी एका उद्योगपतीच्या घरावर धाड टाकली. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे हसन मुश्रीफांचं घर नाही, त्यावेळी त्यांची चूक त्यांनी दुरुस्त करून पुन्हा तिथला काढता पाय घेतला आणि ते सर्व अधिकारी पुन्हा कागलच्या दिशेने निघाले आणि त्या अधिकाऱ्यांनी आता हसन मुश्रीफ यांच्या घरी रेड टाकलेली आहे. खरं तर ताराबाई पार्क परिसरामध्ये महाराष्ट्रातले नामवंत उद्योगपती यांचं निवासस्थान आहे. मोठे उद्योगपती तिथे राहतात. त्या ठिकाणी हसन मुश्रीफ यांचं घर असावं असा त्यांचा समज झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातलं एक नामांकित नाव ज्यांचं घेतलं जातं, महाराष्ट्रातले एक नामवंत उद्योगपती त्यांना म्हणतात, त्यांच्याच घरावर या अधिकाऱ्यांनी रेड टाकली होती आणि जेव्हा चौकशी कार्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे हसन मुश्रीफांचं घर नाही, त्यामुळं सर्व अधिकाऱ्यांनी पुन्हा तिथं त्यांच्याशी बोलून तिथून काढता पाय घेतला आणि ते 6 वाजता हसन मुश्रीफांच्या घरी पोहोचले. त्यामुळं ही जी रेड पडली 5:00 या रेडची आता राजकीय वर्तुळामध्ये आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातल्या उद्योगपतींच्या वर्तुळामध्ये या रेडची सुरुवात झालेली आहे. की अशी चूक कशी काय घडली आणि या संदर्भात नेमकी पुढे काय कारवाई झाली याची चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे. अगदी रणजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ही मोठी चूक झालेली आहे. हसन मुश्रीफांचं घर समजून एका मोठ्या उद्योगपतीच्या घरावर सर्वप्रथम धाड टाकण्यात आली आणि आपली चूक लक्षात येताच तात्काळ तिथून ईडीचे अधिकारी निघाले.